वेदोक्त मंत्रोच्चाराच्या निनादात पूर्णाहुतीनं अतिरुद्र स्वाहाकाराची सांगता झाली. याप्रसंगी ज्येष्ठ समाजसेवक ब्रिजमोहन फोफलिया यांना जीवनगौरव पुरस्कार प्रदान करण्यात आला. वेदोक्त मंत्रोच्चाराच्या निनादात पूर्णाहुतीनं रविवारी 7 दिवस चाललेल्या अतिरुद्र स्वाहाकाराची सांगता भक्तिमय वातावरणात झाली. श्री 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 बसवारूढ महास्वामीजी मठात रविवारी धार्मिक कार्यक्रम झाले. रविवारी सकाळी मंगल मंत्र पठण, स्थापित देवता पूजा अभिषेक, लघुन्यास पठण झाल्यानंतर शेकडो भाविकांच्या उपस्थितीत अतिरुद्र स्वाहाकाराची सांगता झाली. त्यानंतर साधू संतांचा तसंच मान्यवरांचा सन्मान करण्यात आला. यावेळी व्यासपीठावर शिवसेना आध्यात्मिक आघाडीचे अध्यक्ष अक्षय महाराज भोसले, अखिल भाविक वारकरी मंडळाचे अध्यक्ष सुधाकर महाराज इंगळे, प्रधान आचार्य पंडित गोविंद शास्त्री जोशी, सिद्धारूढ मठाच्या सुशांता देवी, श्री जडे सिद्धेश्वर महास्वामीजी, शुभराय मठाच्या शुभांगी बुवा, अखिल भारत पुरोहित संगमचे अध्यक्ष वेणुगोपाल जिल्हा पंतुलू, मठाचे संस्थापक ईश्वरानंद महास्वामीजी, मठाधिपती शिवपुत्र महास्वामीजी, मुख्य यजमान ब्रिजमोहन फोफलिया, अदौनीचे आमदार गुमनुरू जयराम, पुणे एअरपोर्ट अथॉरिटीचे अधिकारी धानेश स्वामी, सोलापूर ग्रामीणचे पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी, सहाय्यक पोलीस आयुक्त प्रताप कोमल, पोलीस उपनिरीक्षक महेंद्र गाढवे, माजी महापौर शोभाताई बनशेट्टी, भाजपचे शहराध्यक्ष नरेंद्र काळे, शिवसेना शहर प्रमुख शरणराज केंगनाळकर, मुंबई येथील प्रशासकीय अधिकारी कृष्णात पाटील, महाराष्ट्र गृहनिर्माणचे वित्त नियंत्रक अजय सिंह पवार, मुंबई उच्च न्यायालयाचे वकील ॲडव्होकेट विश्वनाथ पाटील, ॲडव्होकेट संतोष होसमनी, उद्योजक संतोष पाटील, रंजिता चाकोते, रामचंद्र गुरव, योगेश कुलकर्णी, स्वागताध्यक्ष विशाल बन्सल, स्वागत उपाध्यक्ष सतीश कुलकर्णी यांची उपस्थिती होती. याप्रसंगी ज्येष्ठ समाजसेवक ब्रिजमोहन फोफलिया यांना श्री 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 बसवारूढ महास्वामीजी मठ ट्रस्टतर्फे जीवनगौरव पुरस्कारानं गौरवण्यात आलं. रुद्रयंत्र, रुद्राक्षमाळ, शाल, पुष्पहार घालून त्यांचा सन्मान करण्यात आला. याप्रसंगी हरिभक्त परायण अक्षय महाराज भोसले यांनी आपले विचार मांडले. श्री 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 सद्गुरू बसवारूढ महास्वामीजी मठाचे संस्थापक ईश्वरानंद महास्वामीजी यांना मुख्यमंत्र्यांचं निवासस्थान असलेल्या वर्षा बंगल्यावर आमंत्रित करण्यात येणार आहे असं हरिभक्तपरायण अक्षय महाराज भोसले यांनी सांगितलं. यावेळी मनीष कुमार फोफलिया आणि अमृता फोफलिया यांच्या हस्ते ईश्वरानंद महास्वामीजी यांची पाद्यपूजा करण्यात आली. मुंबई येथील उद्योजक सतीश कुलकर्णी यांनी प्रास्ताविक केलं. नागेश साळुंखे आणि गिरीश गोस्की यांनी सूत्रसंचालन केलं.